कर्जत तालुक्यातील आशा सेविकांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जुनी पंचायत समिती तहसील कार्यालयावर महिलांनी तोंडाला काळ्या रिबीन बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी आम्हाला मानधन नको तर हक्काचे वेतन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आशा सेविका आपले कार्य हे पूर्णपणे जबाबदारीने पार पाडत आहे, मात्र त्यांना मिळणारे मासिक मानधन हे केवळ 1.5 ते 2.5 हजार रुपये इतकेच असून हे अत्यंत अल्प असल्याने त्यांना मिळणाऱ्या मानधनात त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून त्यांना मानधनाऐवजी किमान वेतन 10 हजार रुपये करावे आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे रविवारची सुट्टी जाहीर करावी. अशा विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांनी 3 सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. याच संदर्भात कर्जत येथील एकूण 210 आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, तर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलक सेवकांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी संगीता मोडळे, नाजिया पठाण, वैशाली त्रिभुवन, मिनास पठाण, इंदू चव्हाण आदींसह कर्जत तालुक्यातील आशा सेविका यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. जुने पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आले. आमचे मोर्चा 3 तारखेपासून आम्ही संपावर कार्यरत आहोत. हे संप आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणीही काढलो आणि इथं निवेदन आम्ही सगळीकडे दिलेले आहेत, परंतु आशांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तीन वर्षापासून आम्ही आश्वासन दिले जाते त्याच्यावरच अवलंबून आहोत. आम्हाला आमची त्याची काही दखल घेतली गेलेली नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आशाला काम दिलं जात आहे त्याला कोणतंही मानधन त्याच्याप्रमाणे दिलं जावं, तर आम्हाला मानधन नकोय, आम्हाला वेतन हवे. आम्ही एवढी विनंती करतो, आशाला 10 हजार रुपये किमान पगार व्हायला पाहिजे, गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये. आम्हाला वैयक्तिक काम ठराविक काम दिल्याबद्दल त्याचा मोबदला भेटला जातो, कारण आम्हाला एक मजूर जरी काम केलं तर ते 300 रुपये रोज कमवते. तशी आमची गती झालेली आहे. आम्हाला गटप्रवर्तकांना पेमेंट नाही, आम्ही जे फिरती करतो त्याचे आम्हाला पैसे भेटतात. पंचायत समितीपासून तहसील कार्यालयावर जो मूक मोर्चा आणलेला आहे, ह्या मूक मोर्चामध्ये फक्त आमची एकच गवाही आहे शासनाला, जे आम्हाला तुम्ही मानधन देताय 1500 रुपये, हे मानधन आमच्या गरजा भागवण्यासाठी नाहीये. ते फक्त आम्ही गावातील लोकांची ज्यावेळेस बाई गरोदर राहते त्यावेळेसपासून जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे रजिस्टर आम्ही परिपूर्ण ठेवतो, ह्याच्यामध्ये आम्हाला फक्त 1500 रुपये मोबदला आहे. ह्या मोबदल्यामध्ये आम्हाला फक्त आम्हाला शासनाकडे एकच आमची विनंती आहे, हे मानधन आमचं 1500 वरचं शासनाने कमीत कमी 10 हजारापर्यंत न्यावं, ही अशी आमच्या सर्व आशांची मनापासून शासनाला विनंती आहे. आशाची परिपूर्ण दुर्दशा केलेली आहे. आम्हाला गावामध्ये दरव शासनाचं जार आहे, प्रत्येक आशाने 2 तास गावात फिरायचे. ज्यावेळेस आम्ही 2 तास गावामध्ये फिरतो त्यावेळेस आम्हाला 2 तासाचा मोबदला फक्त त्या दिवसाला 20 रुपये हा शासनाचा होतोय. 20 रुपयामध्ये पाण्याची बॉटल ही एक येत नाही. मग शासनाने कुठेतरी आमची काहीतरी दखल घ्यायला पाहिजे की नाही, हे शासन कस काय इतकं झोपल्यासारखं वागते. जिथं ज्या लोकांना लाख 1.5-1.5 लाख रुपये पेमेंट आहे तिथं त्यांना काही सुद्धा त्यांची घेणं नाही देणं नाही. आणि आम्ही इतकं काम करून तळागाळापर्यंत काम करतोय प्रत्येक माणसाचे. आम्ही ज्यावेळेस आशा स्वयंसेविका काम म्हणून कार्यरत झालेलो आहेत गावात, 1500 लोकसंख्येमध्ये आम्ही एक आशा आहे. ह्याच्यामध्ये गावातील माता मृत्यू आणि जन्म मृत्यू दर आशांमुळे 32% खाली 16% आला. प्रतिनिधी शबाना पठाण, News Today 24, कर्जत. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.